छत्रपतींचा विचार म्हणजे चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.60% एवढाच राहणार आहे. सरकारच्या आर्थिक पाणी अहवालाचा हा अंदाज आहे. पुढील वर्षी विकास दर हा जवळपास 11% होण्याची शक्यता वर्तवली जाते. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावरती भर देण्याचा सल्ला यात देण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.7% एवढाच राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. पुढील वर्षी आर्थिक विकासात वेगवान प्रगतीचा अंदाज वर्तवला जातोय. पुढील वर्षी विकास दर सुमारे 11% होण्याची शक्यता असून महागाईचा दर वगळल्यास विकास दर तब्बल 15% राहण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावरती यात भर देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर कर्ज वसुलीसाठी मजबूत कायदेशीर चौकट तयार करण्याचा या ठिकाणी सल्ला हा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे गरज असल्यास आर्थिक सर्वेक्षणात हे महत्वाची माहिती देण्यात आली असून नव्या कृषी कायद्यासही आर्थिक सर्वेक्षणास जोरदार समर्थन करण्यात आलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे भंडाऱ्याची उधळण म्हणजे जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणातील 6 संशयितांची ओळख पटली. या हिंसाचारात सहभागी झालेल्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. तसंच आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून 26 जानेवारीपर्यंतच्या व्हॉट्सअप ग्रुपचे डिटेल्सही तपासले जात आहेत. त्या आधारे हिंसा घडवणाऱ्यांवर कारवाई होईल. दरम्यान कृषी कायद्यांवर चर्चेसाठी गठीत केलेल्या सुप्रीम कोर्टाची कमिटी आज शेतकरी नेत्यांशी चर्चा करणाऱ्या 8 राज्यातल्या 10 शेतकरी संघटनांसोबत या कमिटीनं आधीच चर्चा केली आहे. चर्चेपूर्वी या कमिटीनं कृषी कायद्यांबाबत सूचना मागवल्या. सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वैतागून बॉर्डरलगतच्या गावांनीही या आंदोलनाचा विरोध केलाय. दिल्ली महामार्ग मोकळा करण्याची मागणी करत या गावकऱ्यांनी निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची तक्रार या स्थानिकांनी केली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या 64 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पण आता दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवरील नोएडा बॉर्डर रस्ता पूर्णपणे खुला केलाय. त्यामुळे नोएडा शहरात जाणारे दोन्ही मार्ग तब्बल 2 महिन्यानंतर पूर्णपणे खुले झालेत. ज्येष्ठ समाजसेवकांना हजारांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगण सिद्धीमध्ये जात आहेत. कृषी राज्यमंत्री कैलास चौधरींसह ते अण्णांची भेट घेतील. शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे उपोषण करणार आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. भांडूप सोनापूर LBS मार्गावर असलेल्या अंजली कुमार इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्री भीषण आग लागली. या जीन्सची 4 गोदामं जळून खाक झाली आहेत. ज्यावेळी आग लागली त्यावेळेला गोदामात 50 कर्मचारी होते. पण ते सह्याद्रीची उंची म्हणजे